नमस्कार. मग आज काय सकाळ सकाळ टँगो मारून वे सगळ्यात भारी आणि जबरदस्त म्हणजे देशी भावा. ते इंग्लिश बिंग्लिश काय आपल्याला जमत नाही आणि ते खिशाला पण परवडत नाही. ही अशा प्रकारची वाक्य तर आम्ही गावाकडं सर्रास ऐकतो. एवढंच काय फॉरेनला बी हा ब्रँड पोचला आहे. हो हो ब्रँडच. नमस्कार, मी अमोल फडतरे. बोलबिंदाच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहे ते देशी टँगो पंच या ब्रँडबद्दल. सगळ्यात गाजलेला ब्रँड म्हणजे टँगो पंच. गावापासनं ते पार शहराच्या कुठल्या बी कोपऱ्यापर्यंत अगदी सहज मिळणारा, परवडणाऱ्या किमतीत स्वर्ग सुखाचा आनंद देणारा टँगो पंच म्हणजे उभ्या महाराष्ट्राची जानच. संत्रा आणि टँगो पंच शिवाय देशी दारूची ओळखच पटत नाही हे नक्की. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टँगो पंच हा सगळ्यात जास्त कॉपी केला जाणारा ब्रँड आहे. टँगोच्या नावाखाली कित्येक जण डुप्लिकेट दारू देखील खपवतात. देशी दारूला हलक्यात घेऊन चालायचं नाही. त्यांनी बी मोठा ब्रँड बनवला आहे. त्याची स्टोरी बी तशीच भारी आहे आणि तीच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. या स्टोरीची सुरुवात 1888 साली झाली. भोर संस्थानातले सावकार गोविंद आगाशे यांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आलं. त्यांचं नाव चंद्रशेखर. गेली अनेक वर्ष भोरच्या पंत सचिवांच्या दरबारात आगाशेंना मुख्य न्यायाधीश म्हणून मोठा मान होता. घरात संपन्नता होती. चंद्रशेखर आगाशे 11 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या मागं भाऊबंधांनी सगळी संपत्ती हडप केली. आता लहान 2 भावंडांसह घरची सगळी जबाबदारी लहानग्या चंद्रशेखर यांच्यावर आली. शिक्षण बंद पडलं आणि त्यांनी पोस्टात नोकरी पकडली. स्वभावाने खटपट्या असणाऱ्या चंद्रशेखर आगाशेंनी आपली प्रगती वेगाने केली. त्यांनी आपल्या भावंडाचं शिक्षण पूर्ण केलं. पुढं जाऊन स्वतःचं बी शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या 26व्या वर्षी फर्ग्युसनमधील BA ची डिग्री पूर्ण केली. पुण्याच्या नूतन मराठी शाळेत गणित शिकवू लागले. सोबतच आपलं लॉचं शिक्षण देखील त्यांनी याच काळात पूर्ण केलं. त्यांच्यावर लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रभाव पडला. स्वदेशी चळवळीत त्यांनी आपल्या घरच्यांसह उडी घेतली. काही काळ त्यांनी केशरीमध्ये लिखाणही केलं. पुढे त्यांना भोर संस्थानात बोलावून वडिलांना होता तोच मुख्य न्यायाधीश पदाचा मान त्यांना देण्यात आला. पुढे ते संस्थानच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख झाले. आणि या काळात चंद्रशेखर आगाशेंनी भोरमध्ये अनेक विकास कामं केली. भाऊबंधाने हडप केलेली आपली जुनी मालमत्ता देखील परत मिळवली. डेक्कन स्टेटस एजन्सीच्या अखत्यारीतील अनेक राज्यांचे 1935 ते 1937 या काळात आगाशे यांनी दौरे केले. त्यातील विविध ग्रामपंचायतीत त्यांनी सिंडिकेटचा प्रसार केला. सिंडिकेटची पब्लिक लिमिटेड कंपनी केल्यावर आगाशेंनी केसरी वृत्तपत्राने जनसंपर्कासाठी मदत केली तर नव्याने स्थापन झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रानेही अर्थसहाय्य दिले. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या उभारणीत देखील त्यांचा सिंहाचा वाटा होता. 1933 साली मुंबईच्या ब्रिटिश गव्हर्नरने काही नवीन धोरणे बदलली. त्यात मॉरिशसमधील साखरेवर कर वाढवून भारतात ऊस शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या योजनेचा समावेश करण्यात आला. याचा फायदा घेत आगाशे यांनी 21 सप्टेंबर 1934 रोजी बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेडची स्थापना केली. त्यांची कार्यपद्धती आणि समभाग विकून भांडवल उभे करण्याची पद्धत पुढे आगाशे पॅटर्न या नावाने ओळखली जाऊ लागली. यातूनच 1939 साली चंद्रशेखर आगाशेंनी भोरगाव येथे आपला पहिला साखर कारखाना उभारला. श्री या व्यापार चिन्हाखाली साखर विकली जात असल्याने या गावचे नावसुद्धा बदलून श्रीपूर असे करण्यात आले. फक्त साखरच नाही तर इतर बाय प्रॉडक्ट्स दारूच्या निर्मितीमध्ये देखील बृहन महाराष्ट्र सिंडिकेटने उडी घेतली. चंद्रशेखर आगाशे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पंडितराव आगाशे आणि ज्ञानेश्वर आगाशे यांनी बिझनेस पुढे नेला. बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेटतर्फे बॅरिस्टर विस्की, बृहन्स फाईन विस्की, बृहन्स नोवन विस्की, नेपोलियन विस्की, ऑफिसर्स क्लब विस्की असे ब्रँडेड विस्की बनवले जाऊ लागले. इतकंच नव्हे तर 2005 साली ऑस्ट्रेलियन वाईन कंपनीसोबत
टाईप करून आगाशे यांनी मेड इन इंडिया फॉरेन लिकरची सुरुवात केली, अर्थात टँगो पंच या ब्रँडची सुरुवात केली. आणि हेच नाव वापरून दुसरीकडे ठिकठिकाणी डुप्लिकेट दारू विकायला सुरुवात झाली. आणि हीच गोष्ट लक्षात येताच आणि याला आळा बसावा म्हणून 2001 साली बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेटने टँगो चार्ली हा ब्रँड रजिस्टर केला. पुढे 2008 साली बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेड बृहनकरण शुगर सिंडिकेट बनला. त्यानंतर मात्र काही वर्षांनी त्यांच्यात व साऊथ कोकण डिस्टिलरीज या कंपनीमध्ये टँगो ब्रँडवरून भांडण सुरू झालं. टँगो हे नाव वापरण्याचा अधिकार आपल्यालाही आहे असं या दुसऱ्या कंपनीचं म्हणणं होतं. ही केस फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात गाजली. अखेर निर्णय बृहनकरणच्याच बाजूने लागला. आज टँगो पंच, नाशिक संत्रा, देशी निर्वाणा, मुंबई टँगो संत्रा, गुलाबो, मँगो फॅन अशा अनेक फ्लेवरमध्ये आपल्याला टँगो बघायला मिळते. टँगोवाले यांनी आपली वेबसाईट देखील बनवली आहे. ढगात नेणाऱ्या टँगोचे चाहते भारतातच नाही फॉरेनमध्ये देखील आहेत. अर्थात दारू ही शरीराला हानिकारक आहेच, पण हा टँगो पंचा ब्रँड सुरू होण्यापासूनचा हा प्रवास तुम्हाला कळावा म्हणून हा व्हिडिओ आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.